सतरण देखी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु वुडलिन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर थोडस धीम्या गतीसह बॉल प्रभावित केले बॅट्समनला आणि डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्टंपिंगची संधी आणि विकेट क्रमांक पहिला वंडर बॉईज या टीमने गमावलाय. बॅट्समन या ठिकाणी मात्र जरूर खऱ्या अर्थाने बाद होताना पाहायला मिळतात. संडे मात्र जरूर बाद होतात आणि पहिला धक्का वंडर बॉईज या टीमला. बॅट्समन सुरेश जोशी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हलक्यापणे दिशा दिली, गलीच्या दिशेने चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळते. एक रनच्या सहाय्याने स्कोरबोर्ड पुढे सरसावले. 8 रन आतापर्यंत होतात वंडर बॉईज या टीमच्या धावसंख्येवरती. वंडर म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर एक ब्युटिफुल नेम आहे, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर वंडर बॉईज या टीमला जर विजय संपादन करायचं असेल तर एक मोठा स्कोर त्यांना उभारावा लागेल आणि एक चांगली खेळ सुरेश आणि त्याचबरोबर मनीष या दोन्ही बॅट्समनना एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या मॅचमध्ये. एक ओव्हरचा खेळ झाला, भाऊ यांनी दाबापर्यंत खर्च केले 8. शिवा आपल्याला पाहायला मिळतात. शिवा यांचा पहिला बॉल फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहेत, एक सिंगल पूर्ण केली, सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन रनच्या सहाय्याने धावसंख्या थोडी सरसावली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लाईन चांगली होती, परंतु लाईन मिस केली, टप्पा पडल्यानंतर प्रभावित केलं बॅट्समनला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु या क्षणाला एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनच्या सहाय्याने धावफळक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन आतापर्यंत धावफळकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. हो
वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही आणि शिवा यांना नेते हे यश आणि दुसरा विकेट गमावलाय तो ब्लंडर बॉल्स या टीमने. संख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 11 रन आतापर्यंत होतात. ओव्हर कंप्लीट होते. रन 11 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. तो वंडर बॉल्स या टीमच्या स्कोरबोर्ड वर इशारा संतोष जगताप या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन देखील धावफलकावर पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. एलिव्हेशन भरपूर परंतु तेवढ्याच ताकदीचा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डरच्या माध्यमातून एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि त्यांची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात 14 रन. सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल
याठिकाने पूर्ण होते. एक धाव देखील याठिकाने पूर्ण केली सर. सेकंदांसाठी कॉल, परंतु या क्षणाला फेकी चांगली होती. कॉल कम्युनिकेशन चुकला आणि आणखीन एक धक्का वंडर बॉईज या टीमला. तर 16 16 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात स्कोर बरोबर. लॉफ केला फटका चांगला समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न होता, परंतु वाईडी स्टॅम्बरला फिल्डर देण्यात होता. एकेरी दाभेसर रूपांतर दोहेरी धावांमध्ये होतो आणि दोन रनच्या सहाय्याने त्यांची धावसंख्या आतापर्यंत 18 रन. दिशा दिली फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. 19 शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जरी घेतला जाईल की काय, परंतु विकेट किपर आणि गोलंदाज आले होते. जजमेंट त्यांचा चुकला आणि बॅट्समन या ठिकाणी सुखरूप आला त्यांच्या क्रीज मध्ये. वीस रन आतापर्यंत होतात 3 वर्ष समाप्तीनंतर. धावसंख्या आतापर्यंत 20 रन. मी बॅट्समन कल्पेश बॉलर आहे गोलंदाज कल्पेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 3 वर्षा खेळ आतापर्यंत कम्प्लीट होते. रन होतात ते म्हणजे 20 रन. कुठेतरी वंडर बॉईज या टीमला एक मोठा स्कोर उभारण्यासाठी षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र जरूर करावी लागेल, परंतु आतापर्यंत रोखले नेताजी फोटो प्लस या टीमने कौतुक करावं लागेल. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होताना आपल्याला पाहायला मिळाला. गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. लॉफ केला फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. यस इट इज अ सिक्सर. षटकार देखील आला. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती वंडर्स बॉईज या टीमला आणि तो फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला.
तर जुन्या चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न टप्प पडल्यानंतर शरीरापासून थोडासा दूर वर होता हा बॉल. बॅट बॉलची समाप्ती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. इथला हा झेलाने एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. हा बॉल देखील लेक्सिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. अनंतर सर्वांमध्ये टीमची धावसंख्या आतापर्यंत 27 धावा. लक्ष्मीच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. आणखीन एक वाईट बॉल. अशा धाबा रोखाव्या लागतील. टीम नेताजी फोटो प्लस या टीमला, कारण सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही टार्गेट चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करतात त्यावेळेस याच धावा कधी कधी टार्गेट चेस करत असताना कठीण पडत असतात. वेलकम आदरणीय राणा अंकला आपल्या देखील आम्ही आमंत्रित करतो की आपण देखील विराज व्हायचा आहे. हा बॉल देखील आणखीन एक वाईट बॉल. आतापर्यंत तीन चेंडू अवांतर स्वरूपाचे रिलीज केलेत गोलंदाज कल्पेशने. सुरुवातीला एक षटकार आला त्यानंतर दबाव वाढला.
झेल की संधि आने पुतला हाजिर जेल की संधि पूर्ण होते परंतु या मोमेंटला तुमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर सौकाराच्या साह्याने 33 शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज तर गोलंदाजीच्या मार्गावर तुकाराम आपल्याला पाहायला मिळेल स्पेल नंबर 5 आणि टार्गेट सेट करणारे ओव्हर या मोमेंटला देखील फटका जरूर चांगला होता सौकाराच्या साह्याने सौकार देखील आपल्याला पाहायला मिळते आणि सौकाराच्या साह्याने त्यांची धावसंख्येपर्यंत स्कोर बरोबर 37 सदतीस रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात तुकाराम यांना इन्व्हाइट केलं पहिल्या बॉल वर वेलकम सौकार त्यांच्या विरोधामध्ये आला आणि बफलकाची गती वाढताना आपल्याला पाहायला मिळते वंडर बॉईज या टीमची पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गोलंदाज तुकाराम स्ट्रायकिंग यांना बॅट्समन गणेश आपल्याला पाहायला मिळते टार्गेट सेट करणारे ओव्हर वेग भरपूर होता परंतु समोरच्या दिशेने स्ट्रोक केला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित झटका सेतूमध्ये समोरच्या दिशेने केला जाणारा स्ट्रोक आणि तो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला गणेशच्या बॅट मधून एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते इकरांच्या साह्याने त्यांची धावसंख्या 38 रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात अंतिम एक धक्का वंडर बॉईज या टीमला बॅट्समन गणेश या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळते
आठ बैट्समन आतापर्यंत गमावलेत वंडर बॉईज या टीमने आणि 39 न्यू बॅट्समन आनंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सात बॅट्समन आतापर्यंत बाद झाले. प्रयत्न होता परंतु लाइन चांगली होती. गुडलेन स्पॉट वर टप्पा भरल्यानंतर ते विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावला जातोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. 39 रन आतापर्यंत स्कोर बरोबर. बॉल परंतु रनआउटची संधी आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. इनिंग देखील पूर्ण होते. एक इनिंगचा खेळ झाला. टीमची धावसंख्या होती 39 आणि 40 रनचे टार्गेट असेल टीम नेताजी फोटो प्लस या टीम समोर. रन झालेत आणि 40 रन आतापर्यंत टार्गेट असेल.
22 रन से टारगेट आहे टीम नेताजी स्टूडियो प्लस या टीम समोर सलामीची जोड़ी संजय जी आणि वैभव ही जोड़ी तर गोलंदाजीसाठी वंडर्स बॉय या टीमच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी गिरीश यांना इन्वाइट केले पहिल्या ओव्हर साठी पॉवर प्ले च्या येणारी 30 बॉल साठी शिल्लक आहे आणि टार्गेट 40 रनचे लक्ष्य आहे सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम वंडर बॉयज टीम आपण मॅच थोडी स्टार्ट करा गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज गिरीश पहिलाच बॉल आडवा बॅटने स्टोर केला फटका चांगला चेंडू चालला डिप्स कर्लेकच्या दिशेने फिल्डर थोडासा फंबल झाला सेकंड मोमेंटला बॉल रिच केल्यानंतर एकेरी धावेचे रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना पाहायला मिळते आज जर आपण पाहिलं ना तर बॅट्समन संजय साटम यांचा जर विचार केला तर वय वर्ष 60 आहे परंतु आज देखील यंगस्टार सारखे खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते कारण तुमच्यामध्ये जर जिद्द चिकाटी असेल तर यश प्राप्ती देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता हत्याकर होता पॉइंटच्या दिशेने फटका केला कव्हरमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आला एक सिंगल तत्पूर्वी पूर्ण होते आणि एक रनच्या साह्याने आतापर्यंत 3 रन अजूनही 37 रन आतापर्यंत पूर्ण करायचे आहेत चार धावा क्रिकेट मध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात एकीकडे असतो संयम तर एकीकडे असतो आक्रमण परंतु सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर संयमाचं पालन टीम नेताजी छोटी प्लस या टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते कोणी पद्धतीचा बॉल थोडस प्रभावित केलं बॅट्समन संजयजी यांना तत्पूर्वी एक बॉल या ठिकाणी ऍड होती टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन आपल्याला पाहायला मिळतात पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे बघतो सासरत जातो झाडावरच्या एक एक फुलाने ज्या प्रकारे मोठा पुष्प निर्मित केला जातो त्याचप्रकारे एक एक रनने स्कोरबोर्ड देखील या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते 5 रन आतापर्यंत झाले त्याने दिशा दिली कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर फिल्डर तैनात होता एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते एक रनच्या साह्याने त्यांची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 6 रन शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे एक चांगलं प्रात्यक्षिक आतापर्यंत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवले पॉवर प्लेचं पहिले षटक दोन फिल्डर फिल्डर सर्कलच्या बाहेर लेफ्ट टू लेफ्ट फटका चांगला आहे काही कॉर्नरच्या दिशेने फिल्डर तैनात होता बॉल
त्या जज केला जातो आणि एक वर्षा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि एक वर्षा समाप्तीनंतर तुमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बरोबर 7 रन रनआउटची संधी देखील होती परंतु ही संधी देखील गमावली. तुमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 8 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होती. अतिशय चांगली भूमिका आमचे पंच देखील या ठिकाणी करतात. पंचांच्या भूमिकेमध्ये आकाश उपाध्याय, रघु मेहता आदी आणि सचिन साहू यांचे 4 ऑफिशियल पंच अतिशय चांगली कामगिरी करतात. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल बिगिट जरूर केलाय. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते आणि ही चुकी केली गोलंदाजाने, परंतु या चुकीला दिली जाणार नाही माफी. हा येतो षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 14 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. सज्ज होतात. समोरच्या दिशेने स्ट्रोक केला डिपमध्ये फिल्डर आहे लॉंगनला. एक सिंगल तत्पूर्वी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या सहाय्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. खऱ्या अर्थाने कृष्णा पण या मैदानाचा विचार केला ना तर मैदानाच्या सफरीनं हिरवं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल संजयजी यांच्या बॅटमधून येतोय. आणखी एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 रन साठी षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. हलक्या त्याने दिशा दिली. एक सिंगल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 1 रनच्या सहाय्याने आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 22 रन. बॅट्समन संजय साधन यांचा जर विचार केला तर BRC मध्ये ते कार्यरत देखील आहेत. अनुषक ते क्रिकेट क्लबचे ते प्रोप्रायटर देखील आहेत आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धा देखील ते खेळलेत. त्यामध्ये कांगा लीग टाइम्स शिल्प देखील ते खेळलेत. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांची धावसंख्या आतापर्यंत 23 रन. येणारी 18 बॉल आणि 17 रनची गरज.
इन्होंने 18 बॉल 17 रन की गरज अजु है। स्पिन नंबर 3 सी इन्वाइट के लिए गोलंदाज आनंद बॉल मध्ये 17 रन की गरज असताना विकेट कीपर देखील बीट झाला। चेंडू चालला लॉन्ग स्टॉपच्या दिशेने, फील्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रूप सर 4 रन साठी होतो हा चौकार। 17 बॉल आणि 13 रन की गरज, 17 चेंडू आणि 13 धावा। साईनाथजी भगत यांना मी विनंती करतो की आपल्या शुभेच्छा सामनावीराचा पुरस्कार हा वितरित केला जाईल आलोकजी यांना। आणि आलोकजी यांना देखील सन्मानित केलं जाते सामनावीराचा पुरस्कार देऊन। प्रत्येक सामन्याच्या सन्मानवीरासाठी आकर्षक ट्रॉफी देखील या ठिकाणी दिली जाते। आपण केलेल्या चांगल्या कौशल्याबद्दल चांगल्या क्रियेबद्दल आपला देखील मनपूर्वक आभार। तुमची धावसंख्या आतापर्यंत 28 हडवा बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला झेलची संधी परंतु मोक्याच्या क्षणी हा झेल देखील सुटला। आणि येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह देखील आहे, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण सामना पाहिला असेल श्रीलंका विरुद्ध भारत 4 रनवर तिसरा परेर आणि रोहित शर्माचा झेल सोडला, त्यानंतर 264 रनची एक विस्फोटक खेळ रोहित शर्मा ने देखे साकारली, कारण एखाद्या बॅट्समनचा ज्यावेळी झेल सुटतो त्याचा कॉन्फिडन्स हा देखील सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळतो। गोलंदाज पर्यंत सज्ज होते, शरीरापासून थोडस दूरवर हा बॉल रिलीज केला, उंचीचा पुरेपूर वापर केला जातोय। आणि आपण जर कृष्णा पाहिलं ना तर डावखुरांच्या गोलंदाजामध्ये एक दैविक दंगी असते, नॅचरल स्विंग देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवी टीम नेताजी फोटोग्लास या टीमचा देखील, कारण जर वंडर बॉईज या टीमला कमबॅक करायचं असेल तर विकेट प्राप्त करावे लागतील, निर्धाव स्वरूपाचे बॉल त्यांना रिलीज करावे लागतील, कारण क्रिकेट असा खेळ आहे ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित। इन साइड एज फटका चांगला लेफ्ट केलाय, चेंडू चाललाय थर्डमॅन च्या दिशेने, फिल्डर फंबल झाला, सेकंड मोमेंटला बॉल जज करून थ्रो देखील करतोय। तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये पाहायला मिळते। क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करता, ज्यावेळेस तुम्ही डीप मध्ये फिल्डिंग करता त्यावेळेस रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका भरपूर महत्वपूर्ण असते प्रत्येक फिल्डरसाठी, आणि तीच भूमिका सध्याच्या घडीला थर्डमॅन च्या दिशेने जो फिल्डर तैनात आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, चांगली भूमिका त्याची राहिली। तत्पूर्वी दोन रनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 31, अजूनही 9 रनची गरज येणाऱ्या बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळते। आनंद गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्रायकिंग यांना बॅट्समन वैभव आपल्याला पाहायला मिळतात, पुन्हा एकदा कट केलाय, कल्पकता भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते, एक सिंगल 32 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। आठ रन की गरज अजु 12 बॉल मध्य
गोलंदाज तिलक आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर गती परिवर्तन पाहायला मिळालं, प्रभावित केलं बॅट्समनला. तत्पूर्वी एक धाव देखील या ठिकाणी ऍड होती. इन साइड एज होती, ज्यांची संधी होती ती संधी सोडली विकेट कीपरने. तत्पूर्वी दोन आतापर्यंत झालेत आणि अजूनही सात रनची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. थोडासा बाहेर होता, लव केलाय राजेश ठाकरचा फिल्डर. भरपूर वेगाने धावत आला, तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची, प्रात्यक्षिक मनामध्ये ताईत करून एक संयमजनक खेळ या दोन्ही बॅट्समॅनच्या माध्यमातून. 34 रन आतापर्यंत झालेत आणि अद्याप 6 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी नेताजी 4D+ या टीमला. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु या धीम्या गतीला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन वैभव. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल एक नवा कॉन्फिडन्स वाढवेल वंडर बॉलचा या टीमचा, कारण क्रिकेट आणण्याची तिचा खेळ आहे. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि सध्याच्या घडीला जर वंडर बॉल्स या टीमला जर कमबॅक करायचं असेल तर मात्र खऱ्या अर्थाने विकेट प्राप्त करावे लागतील आणि दुर्गाव स्वरूपाचे बॉल रिलीज करावे लागतील. हा बॉल देखील दर्जेदार चेंडू पाहायला मिळते, पूर्णपणे जकडून तुला हार मानण्यासाठी तयार नाही वंडर बॉल्स टीम. कारण ज्यावेळेस तुम्हाला यश प्राप्ती मिळवायची असते त्यावेळेस प्रयत्नांची पराकष्ठता ही तुम्हाला करावी लागते. जिद्दीची कधीने तुम्हाला लढा द्यावा लागतो आणि तेच प्रयत्न सध्याच्या घडीला वंडर बॉल्स असंघ मात्र करताना पाहायला मिळतो. स्टान्स बदलले, लॉफ्ट केला, अक्रॉस द लाईन होऊन स्ट्रोक केला आणि सामना जिंकलाय टीम नेताजी 4D+ या टीमच्या माध्यमातून. तर चला टीम नेताजी 4D+ टीम सामन्याचे एडिट शिवा सर. तर सीबीडी पोलीस सीबीडी 4D+ फरीद भाई आपण टॉस साठी या त्वरित आणि या मॅच चे हिरो ठरलेत शिवा सर. आपण या अवघ्या 3 धावा